फुडेर बरोबर आयला भाऊसाहेब पांदोडकर नामकरण समिति मोपा एयरपोर्ट एक समिति हंगसर आज आये आसा। हाँ फोणेकर वती मनोनीत स्वागत करता। सुभाष केरकर ये हमें शिवसेने उपराज्य प्रमुख आसा, एक समाज सेवक आसा, तशेच हा समिति निमंत्रक आसा। कलकळीचे तांचे आवाज की ताणी ये मोपा एयरपोर्टाक गवर्नमेंटान भाऊसाहेब पांदोडकराचे नाव दिवचे, हेका लागून ते आज गोंयभर तांचे धरणे आंदोलन चालू आसा। प्रत्येक तालुक्यात ते वता, फाटले दिसांनी ताणी बिचोले सुद्दां ताणी धरणे आंदोलन केले, आणि थंय लोकांचो परत मोठ्या प्रमाणान ताका प्रतिसाद मेळिल्लो आसा। हे जे आम्ही समिती केल्ली आसा, ही आज गोयन जो एयरपोर्ट तयार जाता मोपा हंगासर मोपा पेडणे, त्या एयरपोर्टाक आमचे जे गोयाचे भाग्य विधाते आणि गोयाचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब पांदोडकर यांचे नाव ह्या एयरपोर्टाक दिवपाक जाय, ही मागणी घेऊन आम्ही नामकरण समिती सगळ्या तालुक्यांनी आम्ही आज वसत असा। जवळजवळ 3 वर्सां झाली हे आम्ही आंदोलन चालू केलं की ह्या मोपा एयरपोर्टाक भाऊसाहेब पांदोडकरचे नाव दिवचे म्हणून। आज आम्ही पळता की भाऊसाहेब पांदोडकर हे गोयाचे एक तर भाग्य विधाते, जेणे गोयात सगळे तरेचे डेव्हलपमेंट केलो, तेणेन प्रत्येक गावा गावान शाळा पावयल्यो, जे जे किदें हेल्थाचे जे किदें आसा त्या बाबतीन गोवा मेडिकल सारखे गोवा मेडिकलची स्थापना केली, गोवा इंजिनियरिंगची स्थापना केली, पॉलिटेक्निक सारखी कॉलेज उभारली, फायन आर्ट्स कॉलेज, मागीर जिमखाना इंडस्ट्री जी आमची जुवारी सारखी इंडस्ट्री उभी केली। तर हे वेगवेगळे डेव्हलपमेंट आज गोयचे जे आम्ही पळयता हे भाऊसाहेबान केल्ले आसा। आणि भाऊसाहेब जे जावन आसा पेडण्याचे सुपुत्र, आणि पेडण्यात तेजे ते बांद्र्यासान पहिले मुख्यमंत्री झाले, तर एयरपोर्ट हो पेडण्यान येता त्या कारणान आम्ही म्हणता ह्या एयरपोर्टाक केवळ आणि केवळ भाऊसाहेबाचेच नाव दिवपाक जाय, ही मागणी घेऊन आम्ही सगळ्या तालुक्यांनी आज आम्ही वसत असा। आणि ही मागणी आम्ही पूर्ण जायसर आम्ही थांबचे ना। आणि आज आम्ही सगळ्या गोयकारांक सांगू सोदता की झाला किदें की आज जीएमआरची कंपनी जेणे एयरपोर्ट बांधला त्या कंपनीन अचानक थंयसर बोर्ड लायले आसा, आणि त्या बोर्डाक त्यांच्यानी बरयला की न्यू गोवा इंटरनॅशनल एयरपोर्ट मोपा म्हणून। तर न्यू गोवा इंटरनॅशनल एयरपोर्ट हे जे नाव त्यांच्यानी थंय बोर्ड लायला, त्या बोर्डाचे आम्ही निषेध करता। आणि आम्ही सांगूक सोदता की सगळ्या जीएमआर कंपनीक आणि सरकाराक की हे जे बॅनर लायले आसा, हे जे बोर्ड लायले आसा न्यू गोवा म्हणून, ते काड बेगीतल्या बेगीन काढचे। कारण आज आम्ही एक पळयता की गोयान एक ओल्ड गोवा म्हणून आमकां खबर आसा, आणि ते एक श्रद्धास्थान असल्या कारणान ते लोकांनी सगळे एक्सेप्ट केला। पण हे न्यू गोवा इंटरनॅशनल एयरपोर्ट किदें, आणि हे आज जीएमआर कंपनीक हे न्यू गोवा असे नाव करपाक कोणी परमिशन दिले? कारण आज येणारो टुरिस्ट जो आसा, येणारो कोणी भायल्यान मनीस आसा, तो फाल्यां म्हणटलो आपल्या मुझे गोवा नहीं जाना है, मुझे न्यू गोवा जाना है। सो हे गोयचे नाव बदलपाक आणि गोयचे हे विभागणी करपाक हे जीएमआर कंपनीक अधिकार कोणी दिलो? आज आमचे मोपा जवळजवळ 96 लाख जागो ह्या एयरपोर्टाक त्यांच्यानी घेतलेला आसा, व आमच्या पेडणेकर भावांचे घेतलेला आसा। आणि ह्या तेंका जाग्याचो अधिकार कूळ मुणकार कायद्यान हो भाऊसाहेबान दिल्लो आसा, आणि त्याका लागून ते ह्या जाग्याचे मालक झाले आसा। तर आम्ही मागता की भाऊसाहेबाचे नाव हे संपूर्ण पेडण्याचे लोक मागता, आणि जवळजवळ गोयातले 90% लोकांची मागणी ही भाऊसाहेब पांदोडकराचे नाव ह्या एयरपोर्टाक पडपाक जाय हीच आसा। आणि त्याका लागून आज हे नाव जायना, आणि हे नाव हाडून त्यांच्यानी दुसरे न्यू गोवा केला। हे न्यू गोवा हे चुकीचे नाव आसा, आणि आमच्या ह्या गोव्याची विभागणी सरकारात
आणि या जीएमआर कंपनीक आम्ही करपाक दिवचे ना, कारण त्यांना जागो आज सरकारान दिल्लो आसा, त्यांना एअरपोर्ट बांधपाक दिल्लो आसा, हेजो अर्थ गोयाची नावा बदलपाक न्यू गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी नावा करपाक त्यांना अधिकार दिवंक ना। आज हे जनतेन सगळे पेटोवन उठपाक जाय। आम्ही आमच्या फोंडेकर भावांक सगळ्यांक उलो मारता की हो इशू इतलो साधो ना, हे न्यू गोवा जे नाव आज हे बदलून दुसरे नाव घालता, हे आमची गोयाची विभागणी जी करता, ह्या विभागणीचेर आमच्या गोयाचे अस्तित्व गोयचे अस्तित्व राखून दवरपाक सगळ्यांनी पेटोवन उठपाक जाय। आम्ही आज हांगासर संख्येन खूप जरी कमी असले तरी काय हरकत ना, पण आम्ही मागता की सगळ्या लोकांनी ह्या इश्यूचेर चिंतन करपाचे की आज ही एक कंपनी फक्त एक जागो ते एअरपोर्ट बांधपाक दिला, एक कॉन्ट्रॅक्टर आमच्या गोयाचे नाव बदलता।